नमस्कार मित्रांनो रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलमध्ये मी ईश्वर चनप आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सैनिक स्कूलमध्ये या ठिकाणी जबरदस्त जॉब वेकन्सी निघालेली आहे तुम्ही बारावी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता पगार जो आहे पंचवीस हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे महिला पुरुष दोघंही या ठिकाणी अप्लाय करू शकता वय जे आहे चाळीस वर्षापर्यंत देखील तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता परमनंट सरकारी नोकरी तुमच्या या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो अधिक माहिती जी आहे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका अशीच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे सैनिक स्कूल चंद्रपूरतर्फे या ठिकाणी जी ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती त्या आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माझ्यामध्ये आपण पोस्ट वाईज या ठिकाणी बघणार आहोत तर सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो टी जी टी हिंदीच्या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे रेग्युलर सीसाठी एक वे वॅकेन्सी या ठिकाणी आहे क्वालिफिकेशन जे आहे या ठिकाणी तुमच्याकडे बॅचलर डिग्री हिंदी विषयात असायला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता तसेच तुमच्याकडे या ठिकाणी बी एडची डिग्री देखील असायला पाहिजे किंवा या ठिकाणी चार वर्षाचं बी ए एड तुम्ही या ठिकाणी केलेलं असेल हिंदीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता सॅलरी जी आहे या ठिकाणी तुम्हाला चौवेचाळीस हजार नऊशे रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्लस डी ए आणि मेडिकल अलाउन्स या ठिकाणी वेगळा तुम्हाला मिळणार आहे एज लिमिटविषयी जर बोलायचं झालं तर एकवीस ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान तुमचं वय या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार बावीसला असायला हवं त्यानंतर सेकंड नंबरची पोस्ट आहे या ठिकाणी पी जी टी इंग्लिशसाठी आहे रेग्युलर एक ओपनसाठी ही पोस्ट आहे तर क्वालिफिकेशन जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल इंग्लिश विषयामध्ये प्लस तुम्ही बी एड केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता किंवा डिप्लोमा इन टीचिंगमध्ये जर तुम्ही शि शिक्षक म्हणून जर डिप्लोमा केलेला असेल इंग्लिश आणि फॉरेन लँग्वेजमध्ये तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता सोबतच बी एड तुमचं असायला हवं त्या व्यतिरिक्त दोन वर्षाचा जर इंटर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट एम ए कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला सॅलरी जी आहे या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये प्लस डी ए प्लस मेडिकल अलाउन्स या ठिकाणी मिळणार आहे एकवीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान वय तुमच्या ठिकाणी असायला हवं त्यानंतर पुढची पोस्ट आहे या ठिकाणी पी जी टी फिजिक्ससाठीची पोस्ट आहे रेग्युलर ओपन कॅटेगरीसाठी एक पोस्ट या ठिकाणी आहे क्वालिफिकेशन जे आहे मित्रांनो या ठिकाणी मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल पन्नास टक्के मार्कासहित फिजिक्स अप्लाइड फिजिक्स बी एड तुम्ही केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा दोन वर्षाचा इंटर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट एम एस सी तुम्ही केलेले असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता सॅलरीची टीकें आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पी जी टी केमिस्ट्रीसाठीची पुढची वॅकन्सी आहे ओपन कॅटेगरीसाठी एक वेकन्सी या ठिकाणी आहे मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल पन्नास टक्के मार्क्स आहेत केमिस्ट्रीमध्ये प्लस बी एड तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा एम एस सी डिग्री तुमच्याकडे बायो केमिस्ट्रीमध्ये जर असेल आणि बी एड तुमचं झालेलं असेल तर तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा दोन वर्षाचा इंटर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस सी तुम कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता सॅलरी जी आहे या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये प्लस डी ए प्लस मेडिकल अलाउन्स तुम्हाला मिळेल एकवीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान वय तुमच्या ठिकाणी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट या ठिकाणी आहे पी जी टी मॅथमॅटिक्ससाठी पोस्ट आहे ओपन कॅटेगरीसाठी एक वेकन्सी या ठिकाणी आहे मास्टर डिग्री पन्नास टक्के मार्कासई तुमच्याकडे मॅथमॅटिक्स किंवा अप्लाईड मॅथमॅटिक्समध्ये असेल आणि बी एड जर तुम्ही केलेलं असेल तर या ठिकाणी या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा दोन वर्षाचा इंटर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस सी कोर्स तुम्ही रेग्युलर कॉलेजमध्ये जर केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता बेसिक पेमेंट जे आहे या ठिकाणी तुम्हाला सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये प्लस डी ए प्लस मेडिकल अलाऊन्स त्या ठिकाणी मिळेल एकवीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचा या ठिकाणी असायला हवा त्यानंतर पी जी टी बायोलॉजीसाठीची पोस्ट आहे ओपन कॅटेगरीसाठी एक वॅगन्सी आहे मास्टर डिग्री पन्नास टक्के मार्क असेल तुमच्याकडे बॉटनी आणि झुलॉजीमध्ये असेल आणि बी एड तुमचं झालेलं असेल तुम तर या ठिकाणी तुम तुम्ही अप्लाय करू शकता या पदासाठी किंवा मास्टर डिग्री इन झुलॉजी विथ बॉटनी ॲट ग्रॅज्युएट लेवल तुमचं केलेलं असेल आणि बी एड झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता किंवा एम एस सी लाईफ सायन्स विथ झुलॉजी अँड बॉटनी ॲट ग्रॅज्युएट लेवल तुम्ही केलेलं असेल आणि बी एड तुमचं झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा दोन वर्षाचा इंटर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल एम एस सी कोर्स तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता बेसिक पेमेंट जे आहे या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सहाशे प्लस डी ए प्लस मेडिकल अलाउन्स या ठिकाणी तुम्हाला मिळेल एकवीस ते चाळीस वर्षाच्या चा दरम्यान वय तुमचं एक जानेवारी दोन हजार बावीसला या ठिकाणी असायला हवं त्यानंतर पुढची पोस्ट आहे या ठिकाणी पी जी टी कॉम्प्युटर सायन्सची रेग्युलर ओपन ओबीसी कॅटेगरीसाठी एक वेकन्सी या ठिकाणी आहे तर ॲटलीस्ट पा पंचावन्न टक्के मार्क्स तुमचं या ठिकाणी बीई बी टेक कॉम्प्युटर सायन्समध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिकल अँड कम्युनिकेशनमध्ये बी एड तुमचं झालेलं असायला हवं तसंच या ठिकाणी तुमचं जर एम सी एम एस सी कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मास्टर इट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बी एड झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा एम एस सी मॅथमॅटिक्स अँड बी एस सी कॉम्प्युटर सायन्स और बी एस सी बी एड झालेलं असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता त्या ते व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे मॅथमॅटिक्स ऑर फिजिक्स स्टॅटिस्टिक तीन वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये प्लस डी ए प्लस मेडिकल अलाउन्स तुम्हाला या ठिकाणी मिळेल एकवीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान तुमचं तुमच्या ठिकाणी असायला हवं त्यानंतर पुढची पोस्ट आहे या ठिकाणी लॅब असिस्टंट फिजिक्सची पोस्ट आहे रेग्युलर ओपन कॅटेगरीसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे तुमच्या या ठिकाणी इंटरमिजिएट सायन्स आणि इक्विपमेंट जर काही शिक्षण झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पगार जो आहे या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे प्लस डी ए प्लस, प्लस मेडिकल अलाउन्स तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे एकवीस ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचं एक, एक जानेवारी दोन हजार बावीसला या ठिकाणी असायला हवं त्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट आहे लॅब असिस्टंट केमिस्ट्रीसाठीची ओ ओबीसी कॅटेगरीसाठी एक वेकन्सी या ठिकाणी आहे इंटरमिजिएट सायन्स इक्विपमेंट तुमचं शिक्षण झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता बेसिक पेमेंट आहे पंचवीस हजार पाचशे प्लस डी ए प्लस मेडिकल अलाउन्स एकवीस ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान वय या ठिकाणी देखील तुमचं असायला हवं त्यानंतर पुढची पोस्ट आहे या ठिकाणी लॅब असिस्टंट बायोलॉजीसाठी रेग्युलर ओपन कॅटेगरीसाठी एक वेकन्सी या ठिकाणी आहे इंटरमिजिएट सायन्स इक्विपमेंट तुमचं शिक्षण या ठिकाणी लागणार आहे पंचवीस ते पाचशे पंचवीस हजार पाचशे प्लस डी ए प्लस मेडिकल अलाउन्स या ठिकाणी पगार तुम्हाला मिळेल एकवीस ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असायला हवं तर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक पोस्टसाठी या ठिकाणी तुम्हाला पगाराव्यतिरिक्त देखील इतर काही फायदे देखील मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला राहण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी जवळपास सर्व पोस्टसाठी या ठिकाणी आहे प्लस तुमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी देखील या ठिकाणी तुम्हाला सवलत या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची रायटिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर क्लास डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी घेतलं जाणार आहे त्यानंतर इंटरव्ह्यू देखील तुमचा या ठिकाणी घेतला जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला ही वेबसाईट मिळून जाईल त्यावरून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी अप्लाय करू शकता लिंक ला त्या व्यतिरिक्त या पीडीएफची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरून हा पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही व्यवस्थितपणे या ठिकाणी वाचून घ्यायचा आहे त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशन फीजविषयी जर बोलायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही जर ओपन कॅटेगरीतून किंवा ओबीसी कॅटेगरीतून जर अप्लाय करत असाल तर पाचशे रुपये फीज तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि जर तुम्ही एस एस टी कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर अडीचशे रुपये फीज तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे पेमेंट करण्याची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील व्हिडिओ आपल्याला नेहमी मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नोकरीसंदर्भातील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो